तुला हो बोलायची काय करत होती? अरे दुसरा पर्याय नव्हता विनायक, आपला चित्रपट होणे महत्त्वाचं. मी त्या स्क्रीनवर नसेन पण तुझ्या मागे मी खंबीरपणे उभा असेन ना. अरे आज नाही म्हणून काय झालं, पुढच्या फिल्ममध्ये तर अमितच हिरो असणार आहे. हे बघ विनायक यार, सध्या आपली वेळ खराब आहे यार. कधी कधी गाढवालाही बाप बनवावं लागतं ना. गाडोबापाच्या भावालाच हिरो बनूया ना मग आपण. अरे पण तो काळा का गोरा हे सुद्धा पाहिलं नाही आपण अजून. फोटोत तो गोरा दिसतोय आणि ते मुहूर्तापर्यंत 4 लाख रुपये ते कुठून आणणार आपण? हा पण कॉन्ट्रीब्युशन करून 4 लाख जमतेलच ना. उद्या बोलू आपण सगळ्यांशी. चल चल. मला तर काहीच ठीक वाटत नाहीये, दुसरा मार्ग शोधावा लागेल. दुसरा आहे ना तो भैया कुमार गुप्ता, जाना त्याच्याकडे, देईल तुला काम. जाईनच, इथे काही झालं नाही ना तिथेच जाईन. काय निर्लज्ज मुलगी आहे, वर तोंड करून बोलते बघ कशी. आहेच मी निर्लज्ज, तुला एवढाच प्रॉब्लेम आहे तर जा जाऊन दुसरी शोध. तुम्ही भांडू नका रे, जरा परिस्थिती काय आहे त्याचा अंदाज घ्या. तो विनायक एवढी धडपड कोणासाठी करतोय? आपल्यासाठीच ना. अरे चित्रपट बनवायचा निर्णय त्याने तुम्हा लोकांसाठीच घेतला ना. त्याला कोणी नाहीये म्हणूनच तुम्हाला तो आपलं कुटुंब मानतो. आणि तरीही पूजा तू त्याला सोडून जायचा विचार करतेस? काय विचार करतेस पूजा? काय झालं, सगळे असे शांत का बसलेत? चला सगळ्यांनी मूड चेंज करा. आपल्याला फायनान्स मिळालाय आणि आपण याच महिन्यात मुहूर्त पण करणार आहोत. खरंच? हो पण फायनान्सरच्या आपल्यासमोर काही कंडिशन आहेत. त्याचं म्हणणं आहे की मुहूर्तापर्यंत जो काही खर्च होणार आहे तो आपण करायचा आहे. त्यामुळं ज्याला जेवढं शक्य होईल तेवढं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, चला आता सगळे कामाला लागा. 4-5 लाख जमा करायचे आहेत आपल्याला. ही आपली सगळी मुलं आहेत ना, खूप टॅलेंटेड आहेत, खूप गुणी आहेत. शेवटी माझा सुद्धा स्वार्थ आहेच ना. यांच्या टॅलेंटला काहीतरी एक प्लॅटफॉर्म मिळावा, काहीतरी वाव मिळावा म्हणून मी सगळं करतोय. आता आमच्यापैकी उठून कोणी असंच मुंबईला गेलं स्ट्रगल करायला तर फारसं काही होणार नाही, कारण आमची काही ओळख नाही आहे, आमच्या मागे कोणीच गॉडफादर नाही आहे. देशपांडे काकांच्या मुलाचं जे काही झालं ते आमच्यापैकी कोणाचं हो नये म्हणून हा सगळा खटाटोप. बघूया देव किती यश देतोय ते. तुमच्या गावी कोण कोण असतं? माझी आजी असते, आई बाबा लहानपणीच गेले, काका असतात तिथे. मी आई बाबा गेल्यानंतर मामांकडे वाढलो. ते कुठे असतात मग? मामा ही जी माडी आहे ना ही माझ्या मामांची, म्हणजे तसा आईचा हिस्सा होता त्यात, म्हणून मग ही टेरेसवरची खोली मामांनी माझ्या नावावर केली आणि आता मामा गेले, चिंचवडला असतात ते. अच्छा. कुठल्या तोंडाने 50,000 रुपये मागतोय हा? एक तो करता कुछ नाही आहे, फोकट का बैठ के खा रहा है, ऊपर से पैसा भी मांग रहा है. जाने दो जी, मैंने उसे समझा है, पैसा नहीं है. तू चुप बैठ, समझे तो फिर से क्यों मांग रहा है? माझे आजाकारला पैसे नाही मागत, उधार मांग रहा था. आता मला तुमच्याकडून 1 रुपया सुद्धा नको. नाटक तमाशा करने जा रहा है तू, जो मैं बोल रहा हूं कुछ नहीं कर रहा. पैसे मांगतो है माझ्याकडे, सुन ले तू कान खोल के. तू जैसे नालायक लड़के को देने के लिए माझ्याकडे फुटकी कवडी पण नाही. अच्छा वो अब्बू, आपने मुझे मेरी कीमत और जगह दिखा दी. अब्बू तुम जो बोल रहे हो मेरे को उसमें इंटरेस्ट नहीं है. साला स्वतः निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार नाही आहे घरात. बचपन से लेके आज तक आपने मेरी कोई जिद पूरी की? कोणता हट्ट पूर्ण केला? लोकांचा आई बाप बघा, मुलांच्या हट्टासाठी वाटेल ते करतात.
तो हम लोगों ने कुछ नहीं किया तेरे लिए, कुछ भी नहीं। तुझे पाल पोस के इतना बड़ा किसने किया? शेजारानी? बेटा तू 25 साल का ऐसा ही हो गया। जन्माला घातलात ना वो तुमची जबाबदारी होती थी। सुना, उल्टा मुंह कैसे जवाब दे रहा है? सुना, तू तू निकल जा मेरे घर से, निकल जा। खबरदार फिर से कदम रखा तो निकल जा, चल चल निकल। नहीं, दोन तीन दिवसांचाच प्रश्न आहे, विनायक दादा देईल तुम्हाला पैसे परत। हे बघ बेटा, आमचं जे काही आहे सगळं तुझ्यासाठीच आहे, आणि तुझ्या सुखासाठी आम्हाला काही करावं लागलं तरी चालेल। आता जेवढं शक्य आहे तेवढी अमाऊंट मी दिलेली आहे तुला। 50,000 चेक दिलाय पूजाने, तरी पण अजून 1,00,000 रुपये कमी पडत आहेत। सलीम यार, तू काहीच पैसे नाही आणलेस काय? आपण अवतर खर्चात थोडी काटकसर करू। लाईट्स, कॅमेरा आणि मेकअप हे सगळं मुंबईहून येणार आहे। मला नाही वाटत ते ऍडव्हान्स दिल्याशिवाय येतील म्हणून। मलाही सेट उभा करायचा यार, सामान तर आणावं लागेल आणि 2 कारागिरही लागतील मदतीला। चला कारागीर राहू द्या, मी एकटाच करतो सगळं। सामान तर आणावं लागेल, पैसा हा लागणारच। किती पैसे कमी पडतात? साधारण 100,000 रुपये। ठीक आहे, उद्या संध्याकाळपर्यंत 1,00,000 रुपये येतील। क्या बे कलीम, क्या बोलता है साला? भाई वादे से मुकरा है। अच्छी तरह मारो साले को, पूरा पैसा वसूल करना है इससे। अबे जान से नहीं मारना बे। हाँ तो भाई हम किधर थे? हाँ मूसा भाई, हाँ तो ऐसा सब है, मेरे को उसमें एक रोल मिल रहा है मूसा भाई। अच्छा, उसके लिए जरूरत है। कितना मांगता है बोल। अब, एक लाख। एक पेटी। चल दिया। कितना दिन में लौटाएगा तू? 4 दिन में। 10-12 दिन में लौटा दूंगा। चल 4 दिन देता हूँ तेरे को। 4? ब्याज नहीं लूंगा लेकिन तेरे से, बिना ब्याज के देता हूँ। ठीक है, चलेगा मूसा भाई, चलेगा। अबे कलीम। हाँ भाई। इधर आ। आया भाई। हाँ, ये लोग को अपने अड्डे पे लेके जा और एक पेटी दे देना। ठीक है भाई। क्या? चल वंटस रे। चल रे। चला, सगळी तयारी झाली, मी खूपच एक्साइटेड आहे। उद्या आपल्या चित्रपटाचं शूटिंग चालू होत आहे। मी सुद्धा खूप एक्साइटेड आहे, इतक्या वर्षांपासून जे स्वप्न बघतोय ते उद्या खरं होणार आहे। तुमचंच नाही तर रंगमंचाच्या प्रत्येक कलाकाराचं स्वप्न आहे ते। हो ना। खरं सांगू, या 2-3 महिन्यात माझं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलंय। माझ्या करिअरमध्ये एवढा मोठा बदल होईल असं वाटलंच नव्हतं मला कधी। एका टायपिस्टपासून थेट एका चित्रपटाची नायिका, तुमचे आभार मानावे तेवढे कमी आहेत। खरं सांगायचं तर माझ्याही आयुष्यात खूप बदल झालेत गेल्या 2-3 महिन्यात। ते कसं काय? म्हणजे तुझ्यासारखी एवढी सुंदर गुणी कलाकार माझ्या आयुष्यात, म्हणजे माझ्या ग्रुपमध्ये आली।
नशिबच म्हणावं लागेल ना माझं. उद्या मोठी स्टार वगैरे झालीस तर विसरू नकोस आम्हाला. तुम्हाला विसरून चालेल का? एनिवे उद्या सकाळी 8 वाजता तुला हजर राहायचं. 8:30 पर्यंत मेकअप करून तयार, उशीर नाही. काय रे? काय? अरे काय काय करताय तुम्ही? अरे संत्या तू पण. आज तुझ्यामुळेच आम्ही एका नवीन प्रवासाला सुरुवात करतो. अरे तुझ्या मार्गदर्शनाखाली आपण अनेक स्पर्धा जिंकल्या, पण आपल्या करिअरची या सर्वात महत्वाची स्पर्धा आहे आणि मला विश्वास आहे ही स्पर्धा आपण नक्की जिंकू. आम्हा सगळ्यांचा मित्रच नाही तर सगळ्यांचा मोठा भाऊ आहे, गुरु आहेस तू आमचा. काय आमच्या गुरुला द्यायला गुरुदक्षिणा नाही, पण आमच्या मनात तुझ्यासाठी जे प्रेम आहे ना तेच व्यक्त करतोय. तुम्ही पण मामा तुम्ही रडताय? नाही रे, गेले कित्येक दिवस तुम्हा सगळ्यांचे दुःखाचेच अश्रू पाहत आलोय, पण आज तुम्ही सगळेजण खऱ्या अर्थाने आनंदी दिसताय, म्हणून मला देखील माझ्या भावना आवरता नाही आल्या. मराठी रंगभूमी महान आहे तुमच्यासारख्या कलाकारांमुळे, जे स्वतः दुःखाचे अश्रू पितात पण प्रेक्षकांना मात्र सगळ्यांना अगदी खदा खदा हसवतात. मामा मी आजपर्यंत जे काही आहोत जे काही करू पाहतोय त्याच्यात तुमचा खूप मोलाचा हातभार आहे. तुम्ही आम्हाला हवं तेव्हाही जागा उपलब्ध करून देता, तुमची नोकरी धोक्यात येईल हे माहीत असून सुद्धा आमच्या पाठीशी सतत उभे राहता. तुमचे उपकार मी नाही विसरू शकत कधीच. एका कलाकारासाठी रंगभूमीची सेवा करणं यापेक्षा श्रेष्ठ नोकरी नाहीये. म्हणजे मामा तुम्हीही? मी पुरुषोत्तम साठे यांचा मुलगा. काय? होय. अरे अरे नाही रे नाही रे नाही सर. अरे हे पुरुषोत्तम साठे कोण? आपल्या प्रॅक्टिस हॉलचं नाव ज्यांच्या नावावर ठेवलंय ना ते. अरे हो की, पुरुषोत्तम साठे हॉल. 25 वर्षापूर्वी ते खूप मोठे नाटककार होते. कित्येक दिग्गज कलाकार घडले त्यांच्या वडिलांच्या हातून. अरे मग इतक्या मोठ्या कलाकाराच्या कुटुंबावर ही वेळ काय यावी? हॅलो. क्या बे शाणे, तेरे 4 दिन खतम होने को आहे ना आज? हाँ मुसा भाई, अरे आज मुहूर्त है ना, मुहूर्त होते आपका पैसा देता हूँ. आज शाम तक अगर पैसा नहीं आया ना तो मैं पहुंच जाऊंगा उधर, समझा? नहीं नहीं मुसा भाई, अरे जबान दे ना मुसा भाई, दूंगा शाम तक पैसे देता हूँ. हाँ चल रहा भी. आपण असं करूया, इथून हिरोला एंट्री देऊ आणि मुवमेंट नाहीये, आपण फिक्स ब्लॉक मध्ये समोर एंट्री. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. रेडी आहे? हा म्हणजे पाहिजे. हो 4 तास झाले आता, सगळे तुमचे वाट.
चलो 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 नमस्कार। बेस्ट ही आपली सगळी टीम हे मनसुख लालजी हिरो हो हो येतो येतो मी घेऊन आलो त्याला स्केच पण बनणार नाही चल पॅकअप अरे विनायक आधी आपण अडकलेले पैसे काढून घेऊया मग बघूया काय करायचं ते अरे आता काय करणार आहो किती वाजले डबल शिफ्ट होईल मग बोलायचं नाही बर चल सुरू करू चल जा रे तुम्ही रोल साऊंड रोलिंग क्लॅप सीन नंबर 66 शॉट वन टेक वन एक्शन यस यस आउच मम्मी कट 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 अरे यार टेक टू एक्शन कैच गॉट इट टेक फाइव एक्शन कौन है बोल क्या टेक टेन एक्शन कट जूस टेक 15 एक्शन मैगजीन चेंज अस्मिता हाँ बोल क्या ठीक है टेक 22 एक्शन अस्मिता अबे नाम क्या है इसका मारा रे मी अंदर माकड हे अस्मिता टेक 30 एक्शन 31 एक्शन अस्मिता कट 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 ए काय करतो तू एक्टिंग येत नाही तुला अरे 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 सर जी मैं समझाता हूँ अरे छोटे ऐसा नहीं करते भाई इधर आ भाई एक मिनट खैर छोड़िए आप ही करिए आइए आप ही समझाइए इसे ब्यूटीफुल टेक 35 एक्शन अस्मिता कट अस्मिता अस्मिता बोलो ऐकायला येत नाही का रे बायरस आज जा मेकअप रूम मध्ये साला ये क्या भाई या ऐसा कैसा डायरेक्टर लाया
किधर भी कड़ बोलता है साला, उसको कुछ समझता है कि नहीं।